नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटना ही नवीन लेक्चर सिरीज आपण आजपासून चालू करत आहोत। तर बघा, ही विशेषतः जी काही लेक्चर सिरीज आहे ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे, विशेष करून MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे। बाकी विद्यार्थ्यांनी स्किप केलं तरी चालेल, कारण की तुमच्या लेवलचं याच्यामध्ये नाही आहे काही, ठीक आहे। तर बघा, रेग्युलेट म्हणजे भारतीय राज्यघटना बघण्याच्या ऐवजी म्हणजे डायरेक्टली त्याच्या आधी ज्या सुधारणा होत गेलेल्या आहेत तर त्या आपल्याला बघणं गरजेचं आहे। तर यावर वारंवार प्रश्न पण आलेले आहेत, ओके। तर यामध्ये कंपनीची राजवट जी काही होती ती 1773 ते 1858, तुम्हाला माहीत आहे 1857 चा उठाव झाला आणि त्या उठावानंतर जे काही आहे तर कंपनीची राजवट संपुष्टात आली, डायरेक्ट ब्रिटिश राज्य चालू झालं, म्हणजे ओके हे तुम्हाला माहितीच आहे। तर बघा, पहिल्यांदा कंपनीचं स्वरूप काय होतं, तर ती फक्त व्यापारी होती, बरं, ठीक आहे। रेग्युलेटिंग ऍक्टला आपण सुरुवात करूयात, जसं संदर्भ येईल तसं आपण बघत जाऊयात। रेग्युलेटिंग ऍक्ट हे बघा, ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील कामकाजाचे नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी ब्रिटिश सरकारने केलेले हे पहिले प्रयत्न होते, म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट जे काही 1773 आहे हे पहिलं नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी ब्रिटिशांनी केलेलं पहिलं पाऊल होतं थोडक्यात, ओके। आणि प्रथम कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना मान्यता दिली गेली। पूर्वी बघा, आत्ताच मी जे उच्चारत होतो की पूर्वी केवळ व्यापारी अधिकार होते, पूर्वी काय होतं फक्त व्यापारी अधिकार याला होते म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला, ओके। तर आत्ता काय झालं, कंपनीला राजकीय आणि प्रशासकीय कार्याला मान्यता मिळाली कुठल्या कायद्यानुसार, असा प्रश्न येऊ शकतो की कुठल्या कायद्यानुसार कंपनीला राजकीय आणि प्रशासकीय काय म्हणजे कार्याची मान्यता मिळाली, तर तो रेग्युलेटिंग ऍक्ट 1773, ठीक आहे। या कायद्याने भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला, ओके, म्हणजे केंद्रीय प्रशासन या कायद्यापासून चालू झालं असंही आपल्याला म्हणता येईल, ओके। त्यानंतर या कायद्यामुळे बंगालचा जो काही गव्हर्नर होता, पूर्वी जे काही मुंबई मद्रास म्हणजे चेन्नई असं म्हणता येईल किंवा मुंबईला पहिलं बॉम्बे म्हणायचे, ओके। तर याचे जे काही गव्हर्नर होते आणि बंगालचा गव्हर्नर होता त्यांना त्यांच्या क्षेत्रापुरते अधिकार होते, परंतु या कायद्यामुळे काय झालं, बंगालचा गव्हर्नर जो काही आहे ना तर त्याला प्रमोशन भेटलं थोडक्यात, तो बंगालचा गव्हर्नर जनरल झाला। काय झाला, बंगालचा गव्हर्नर जनरल झाला, ठीक आहे। आणि त्याला त्याला मदतीसाठी 4 सदस्यीय कार्यकारी मंडळ पण बनवले आणि त्याचा दर्जा वाढला आणि त्याला काय केलं की मदतीसाठी 4 कार्यकारी मंडळाची पण नेमणूक करण्यात आली। आणि असा जो काही म्हणजे गव्हर्नर जनरल झालेला होता ती पहिली व्यक्ती कोण, लाल हेस्टिंग, ठीक आहे, हा व्यक्ती पहिला गव्हर्नर जनरल झालेला आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर हा प्रश्न कितीदा विचारलेला आहे, ओके, पहिला गव्हर्नर जनरल कोण, कदाचित सरळ सेवेला भरतीला पण हा बऱ्याचदा विचारलेला असू शकतो, ठीक आहे। पूर्वी मी जे आत्ताच उल्लेख करत होतो, बॉम्बे आणि मुंबई मद्रास म्हणजे मुंबई मद्रास किंवा चेन्नई याचे गव्हर्नर व बंगालचा गव्हर्नर हे तिघांचे कार्यक्षेत्र स्वतंत्र होते, परंतु आता ते कोणाच्या अंडरगत आले, बंगालचा गव्हर्नर जनरल, नॉट गव्हर्नर, गव्हर्नर जनरल, हा लक्षात घ्या। या कायद्यामुळे बंगालचा गव्हर्नर जनरलचे वर्चस्व मुंबई व चेन्नई गव्हर्नरवर झाले, म्हणजे थोडक्यात मी काय तेच म्हटलं की जो बंगालचा गव्हर्नर जनरल आहे ना त्याच्या आधिपत्याखाली कुठलं आलं, मुंबई आणि चेन्नई चे गव्हर्नर त्याच्या आधिपत्याखाली आले थोडक्यात। आणि विशेष म्हणजे कोलकाता इथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापनेची तरतूद यामध्ये होती आणि त्यासाठी 1 न्यायमूर्ती मुख्य न्यायाधीश आणि 3 सदस्य म्हणजे 4 टोटल न्यायाधीश यामध्ये असावेत अशी त्याची तरतूद होती। ते 1774 साली झालेलं आहे। कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खाजगी व्यापार स्थानिकाकडून भेटवस्तू व लाच स्वीकारण्यास बंदी घातली। याच्यात दुसरं काय महत्वाचं आहे की स्थानिकाकडून लाच घ्यायची नाही आहे, म्हणजे खाजगी व्यापार करायचा नाही कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी, आणि स्थानिकाकडून भेटवस्तू पण घ्यायच्या नाही आणि लाच पण घ्यायची नाही, अशी या प्रकारची त्यांच्यावर बंदी घातली होती, ओके। ब्रिटिश सरकारने कंपनीवरील नियंत्रण दृढ केले आणि संचालक मंडळाने भारतातील महसूल, नागरी आणि सैन्य की कामकाज याविषयी अहवाल बंधनकारक केले, म्हणजे थोडक्यात एक प्रकारचं नियंत्रण चांगलं मजबूत व्हावं या
पद्धतीनं हे कायदे केलेले, म्हणजे या कायद्यामध्ये तरतूद केलेल्या होत्या. म्हणजे काय, मसुली आणि नागरी आणि सैनिकी कामकाजावर चा जो काही अहवाल आहे तो पाठवणं यानुसार बंधनकारक केला होता. थोडक्यात रिकॅप करूयात. पहिल्यांदा काय मी म्हटलो की नियंत्रण आणि नियमनासाठी हा कायदा केलेला होता. दुसरा, राजकीय आणि प्रशासकीय कार्याला मान्यता कुठल्या कंपनीचा, पहिला काय कंपनी करायची, फक्त व्यापार करायची, ओके. आणि केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला, म्हणजे सगळे अधिकार केंद्राकडे. का कसे गेले केंद्राकडे, तर मुंबई आणि मद्रास यांना त्यांच्या कार्यक्षेत्रापुरचे अधिकार होते, परंतु ते सगळे काढले आणि ते कोणाला दिले, बंगालचा गव्हर्नर जनरलला. म्हणून याला काय म्हणतात, केंद्रीकरणाचा पाया घातला. त्याच्यानंतर या कायद्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची तरतूद होती, जी कोलकाता येते, तीन म्हणजे टोटल चार सदस्य न्यायमूर्तीसह, आणि ते 1774 साली झालेले आहे. आणि कंपनी विशेष म्हणजे काय, की कंपनीचे जे कर्मचारी आहेत ते खूप दिवे लावायचे. त्याच्यासाठी काय केलं की खाजगी व्यापार त्यांना करता येणार नव्हतं, आणि स्थानिकाकडून भेटवस्तू नजरांनी घ्यायचे नव्हते, आणि लाज पण स्वीकारायची नव्हती. ही बंधने त्याच्यावरती घातलेली होती. आणि म्हणजे महसूल, नागरी आणि सैनिकी कामकाजाचं अहवाल पाठवणे या कायद्यानुसार बंधनकारक करण्यात आलेला होता. तर एकाच व्हिडिओमध्ये बाकी कायदे बघण्यापेक्षा आता या व्हिडिओमध्ये आपण रेग्युलेटिंग ॲक्ट बघितला. आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचे जे काही पुढे झालेले कायदे आहेत ते बघूयात, ठीक आहे. आणि या व्हिडिओची तुम्हाला यामध्ये जी काही PPT आहे किंवा ही PDF आहे याची जर तुम्हाला सॉफ्ट कॉपी पाहिजे असेल, म्हणजे ही नोट्स थोडक्यात पाहिजे असेल, तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याला तुम्हाला भेटून जाईल. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा, कारण की या प्रकारचे पुन्हा तुम्हाला व्हिडिओ भेटतील. तर ओके, तर आशा आहे की तुमचा अभ्यास चांगला चाललेला आहे आणि चांगलाच अभ्यास चालू राहू द्या मित्रांनो, ठीक आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला परीक्षेसाठी.